कम टेस्टी कुरकुरे। छान खुसखुशीत पहा अशी ही खमंग शेव। नमस्कार, मी सोनल, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनल सुमास किचनमध्ये। सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे, मुलांच्या परीक्षा आलेल्या आहेत, सर्व मुलांच्या शाळेंचं टायमिंग बदललेलं आहे। काही मुलांच्या परीक्षा चालू आहेत तर काही मुलांची शाळा चालू आहे। या दरम्यान मुलांना लागतो तो पौष्टिक आहार। आहार आपण देतोच, परंतु मुलांना लागतं स्नॅक्स। सारखं येता जाता बाहेरचं अरबट चरबट आणि मुलांना चटपटीत खाण्याची हौस असते। शाळेची वेळ कमी झाल्यामुळे मुले दिवसभर घरात असतात आणि मग त्यांना लागतं असं चटपटीत काहीतरी खायला। तर मुलांसाठी अशी चटपटीत रेसिपी आज आपण बनवणार आहोत। घरच्या घरी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये दोन रेसिपी आज आपण पाहणार आहोत। त्या मुलांना पौष्टिकही आहेत आणि एवढंच नाही तर ही रेसिपी आपण वर्षभर स्नॅक्स म्हणून करू शकतो। रेसिपी शेवटपर्यंत पहा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सुमास किचनला सबस्क्राईब केला नसाल तर जरूर सबस्क्राईब करा। एका छोट्या जाडबुडाच्या पातेल्यामध्ये अर्धी ते पाऊण वाटी पाणी घ्यायचं आहे। आता या पाण्यामध्ये आपण अर्धी वाटी ओवा टाकणार आहोत। ओवा स्वच्छ नीट करून घेतलेला आहे पहा, आणि ओव्याचे जे काडे असतात तेही काढून घ्यायचे आहेत। एक 10 ते 15 मिनिट हे ओव्याचं पाणी आपल्याला असं भिजत ठेवायचं आहे। ओवा जास्त वेळ भिजवला तरीही चालतो। आता आपण 2 वाटी बेसन घेणार आहोत, 1/2 वाटी फुटाण्या डाळीचं पीठ घेणार आहोत। ज्या वाटीने बेसन घेतलं आहे त्या वाटीने 1/2 वाटी फुटाण्या डाळीचं पीठ घेतलं आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून चाळून घ्यायचं आहे। बेसन आपण आधी जरी चाळलो असेल तर तळण्यासाठी जेव्हा आपण वापरतो तेव्हा परत एकदा चाळून घ्यायचं। त्यामध्ये आवडीनुसार चवीनुसार 2 चमचे मीठ मी टाकलेलं आहे, 1 चमचा साखर टाकलेली आहे। आपण पाहू शकता हे आहे ओव्याचं पाणी, आपण थंड पाणीच केलेलं आहे। आता हे पाणी आपण व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि आता हे परत एकदा यामध्ये पाणी टाकून आपण हे उकळून घ्यायचं आहे। पहा, परत 1/2 वाटी टाकून आपण ते ओवा शिजवायला ठेवायचं आहे। पहिल्यांदा आपण कच्चंच पाणी वापरलेलं आहे जेणेकरून ओव्याचा तिखटपणा पाण्यामध्ये उतरला पाहिजे। आणि आता आपण जेवढं मिक्स होईल तेवढं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गाळून घेतलेलं पाणी काढून परत आपण तो ओवा पाण्यामध्ये गरम करायला ठेवलो। पहा, घेतलेल्या पिठाला मळण्यासाठी किती पाणी लागेल त्याच प्रमाणात आपण ओव्याचं पाणी गरम करायचं आहे। परत परत नवीन ओवा वापरायचा नाही, फक्त 1/2 वाटी जे वापरलोत तोच ओवा 2 वेळा आपल्याला गरम पाण्यातून उकळून घ्यायचा आहे। पहा, जर लागत असेल तर परत आपण ते पाणी उकळून घेऊनच वापरायचं आहे। ओवा हा नैसर्गिक तिखट आहे। जेवणानंतर ओवा 1 चिमटी जरी खाल्ला तर आपलं जेवण पचण्यास सोपे होते। पोटातील गॅस कमी करण्यासाठी ओवा हा अत्यंत गुणकारी आहे। 1 वर्षापर्यंतच्या बालकांना चालता येत नाही तेव्हा आपण जे त्यांना अन्न देतो ते पचण्यासाठी ओवा आईनी खाऊन तो बेंबीमध्ये त्याचा वाफ फुकल्याने मुलांना गॅसचे प्रॉब्लेम कमी होतात आणि कफ झाला असेल तर ओव्याची शेकही दिली जाते। असा हा बहुगुणी ओवा आहे। आपण अजून एकदा पाणी उकळून घेतलेलं आहे, 3 वेळा आपण उकळून घेतलो। पहा, अशा पद्धतीने ओवा छान शिजला आहे का नाही पाहायचं आहे। या ओव्यामध्ये अजूनही अर्क आहे, अशा पद्धतीने आपण हा ओवा अजून एक रेसिपी करून बनवू शकतो। टाकून न देता परत आपण अजून एक रेसिपी बनवूया। आपण पाहू शकता मी पीठ मळून घेतलं होतं, आता आपल्याला पीठ छान सैलसर मळून घ्यायचं आहे। तर अशा भरपूर टिप्ससहित रेसिपी पाहण्यासाठी पाहत रहा सुमास किचन। रेसिपी संदर्भात तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही विचारू शकता। आपण पाहू शकता पीठ अशा पद्धतीने व्यवस्थित सैलसर होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। उन्हाळ्यामध्ये उन्हाचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाणही कमी होते, तर ते पाण्याचे प्रमाण भरून काढण्यासाठी आपण सारखं पाणी पित राहतो, परंतु जास्त पाणी पिल्याने पोट ढाळण्याची शक्यता असते। तर त्यापासून वाचण्यासाठी लिंबू सरबत, पुदिना वापरून लिंबू सरबत, ताक, मठ्ठा, आमसुली ताक,
उसाचा रस, फळांचा ज्यूस हे पदार्थ आहारामध्ये वापरले पाहिजेत. हलके फुलके आहार घेतले पाहिजेत. पहा, आपण एकदा परत एकदा पाणी वाढवून घेतलेलं आहे. आता हे पीठ व्यवस्थित सैलसर झालेलं आहे. आता हे आपण व्यवस्थित मळून घेऊया. कुठलेही पीठ असू दे, हलके फुलके पदार्थ करण्यासाठी तुम्ही जेवढे हाताने त्याला जास्त फेटता, जास्त व्यवस्थित मिक्स करता, तेवढेच ते पदार्थ छान हलके फुलके आणि चविष्ट होतात. पहा, एकदम खुसखुशीत असे पदार्थ करण्यासाठी अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भजी असू दे किंवा ढोकळा पीठ बनवतानाही अशाच पद्धतीने तुम्ही ढोकळ्याचं पीठ बनवू शकता आणि छान हलका फुलका ढोकळा बनवू शकता. ढोकळ्याची रेसिपी ही आपल्या चॅनलवर अपलोड केलेलीच आहे, तीही तुम्ही पाहू शकता. आता आपण साधंच पाणी वापरून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. आपण पाहू शकता पीठ अशा पद्धतीने हलके होत आहे. जोपर्यंत पीठ हलके होत नाही तोपर्यंत आपण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता पुढच्या वेळेस जेव्हा आपण पाणी वापरतो तेव्हा साधं पाणी वापरलं तरीही चालते. आपण जी शेव बनवणार आहोत ती शेव तुम्ही वर्षभर केव्हाही बनवू शकता. ओवा हा गुणकारी आहे. हवामानातील बदलामुळे पाण्यामध्ये फरक झाले की पोटदुखीचा त्रास होतो, त्यावर गुणकारी म्हणजे ही ओव्याची शेव. खायला चटपटीत आणि शरीरासाठी उत्तम असं औषध. शेव तयार करण्यासाठी शेवच्या साच्याला आपण तेल लावून घेऊया. यासाठी आपण 2 नंबरचं शेवचं साचा घेतलेला आहे, जो खूप मोठा नाही आणि एकदम झिरो बारीक नाही. पहा, मीडियम साईजचं ही प्लेट आपण वापरलेली आहे. जे आपण ओव्याचं पीठ बनवून ठेवलेलं आहे ते आता आपण यामध्ये भरून घ्यायचं आहे. हे पीठ आपण चकलीच्या पीठासारखं घट्ट बनवलेलं नाही आहे, हलकं फुलकं बनवलेलं आहे. अशाच पद्धतीने पीठ मळल्याने शेव जे आहेत ते छान खुसखुशीत होतात. आपण पाहू शकता पूर्ण साचा मी भरून घेतलेला आहे. आता ही उरलेला ओवा जो आपण 2-3 उकळून घेतलो आहेत आणि तरीही त्यामध्ये तिखटपणा आहे, थोडासा खाऊन बघितल्यावर आपल्याला लक्षात येतो. ही आहे आपली दुसरी रेसिपी. पीठ जे उरलं होतं ते खूपच कमी होतं, परत शेव करण्यापेक्षा ही रेसिपी बनवूया. पॅनमध्ये तेल चांगलं तापवत ठेवलेलं आहे. आपण पाहू शकता थोडंसं पीठ घेऊन आपण अशा पद्धतीने तेल व्यवस्थित तापलं आहे का नाही हे पाहण्यासाठी अशा पद्धतीने आपण 2 भजी करून घेतलेल्या आहेत. आता आपण सोऱ्यांनी डायरेक्ट तेलामध्येच शेव पाडत आहोत. गोल व्यवस्थित असे सोऱ्यांनी आपण शेव पाडून घ्यायचा आहे. आपण पाहू शकता तेल तापलेलं आहे आणि गॅस आता आपण मीडियम ठेवलेला आहे. तुम्ही पाहिलात या शेवमध्ये आपण थोडाही सोडा किंवा इनो पावडर टाकलेलं नाही आहे. शेव एक बाजूनी छान तयार झालेली आहे. शेव पाडल्यानंतर लगेच झारा आपण लावायचा नाही. तेलातील सर्व फेस कमी झाल्यावर पहा शेव वरती तरंगत आहे. आता ती आपण दुसऱ्या बाजूनी तळून घ्यायची आहे. गॅस मोठा केला की शेव लाल पडते. पहिल्यांदा दिसतानाही अशी जरी मऊ दिसत असली तरीही जेव्हा आपण तळून होती ती लगेच बाहेर काढायची आहे, कारण त्यामध्ये जे गरम तेल आहे त्याने ती थोड्या वेळात कुरकुरीत होते. तुम्ही जर तसंच ठेवलात की अजून थोडीशी पांढर दिसते आपण तळूया तर ती लाल होणार. पहा, छान कुरकुरीत झालेली आहे शेव. आता ही आपण काढून घेऊया. केव्हाही कोणतेही तळणीचे पदार्थ असले की त्यामध्ये ते थोडेही ठेवायचे नाहीत. 1-2 जरी ठेवलो तर ते जास्त करपतात आणि त्याचा वास तेलाला लागतो आणि पुढचे पदार्थांना तो थोडासा कडवटपणावा लागतो. त्यामुळे कढईतील जे तळण आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे. परत एकदा आपण दुसऱ्यांदा शेव पाडून घेऊया. पहा, जेव्हा आपण छोटे छोटे जे तुकडे काढत होतो तेव्हा तेल व्यवस्थित तापले आहे आणि परत आपण गॅस मंदच ठेवलेला आहे. छान व्यवस्थित शेव तयार झाली आहे. आता ही आपण उलटून घेऊया. ही शेव आपण फक्त 2 सोऱ्या सोडलेल्या आहोत तरीही भरपूर प्रमाणात शेव तयार होते, खुसखुशीत आणि टेस्टी. पहा, सोऱ्यामध्ये जे राहिलेलं पीठ आहे ते आपण आता याच पीठामध्ये मिक्स करून घेऊया, ज्यामध्ये आपण गाळून घेतलेला ओवा आहे. पहा, कुठलंही पीठ, थोडंही पीठ वाया गेलेलं नाही आहे आणि थोड्या पीठापासून
आता आपण दुसरी रेसिपी पाहणार आहोत। ते पीठ सगळं या पातेल्यामध्ये घेऊन थोडंसं पाणी टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे। आपण पाहू शकता किती थोड्या प्रमाणात हे पीठ आहे। आता या पीठामध्ये आपण वापरायचं आहे शेंगा। पाहू शकता हे शेंगा लहान आहेत आणि हे शेंगा आहेत मोठे। तर आपल्याला अशा या मोठे शेंगा वापरायचे आहेत, त्या भाजून ठेवलेल्या आहेत। तुम्ही या साल न टाकता किंवा साल काढूनही टाकू शकता। आता हे पीठ आणि शेंगा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यामध्ये केवढं प्रमाण असेल, त्या प्रमाणात किती शेंगा बसतील तेवढे तुम्ही शेंगा यामध्ये वापरू शकता। खूप शेंगा झाले आणि पीठ कमी पडायला नको, त्या पीठाच्या प्रमाणातच शेंगा वापरा। पाहून मिक्स करा व्यवस्थित। हे तयार झाले ओव्याच्या छान मसाला शेंगा। खूप छान आणि चविष्ट होणारी हे मसाला शेंगा। पहा, शेंगा पूर्ण सगळीकडे भिजतील, पूर्ण पीठ लागेल अशा पद्धतीने तेवढेच शेंगा आपण वापरले आहेत। तेल तापलेलंच आहे, त्याच्यामध्ये आता आपण अशा पद्धतीने व्यवस्थित पिठासहित शेंगा तळायला घ्यायचे आहेत। या शेंगा तळण्यासाठी केव्हाही चमचा वापरायचा नाही, कारण हाताने सोडलो तरच ते शेंग्यासोबत पीठ लागतं आणि शेंगाला पीठ व्यवस्थित लागतं आणि छान टेस्टी शेंगा तयार होतात। पहा, शेंगा तेलामध्ये सोडताना प्रत्येक वेळी आपण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून पिठासहित घ्यायचे आहेत, म्हणजे ते शेंगांना छान लागतात आणि छान खुसखुशीत असे हे मसाला शेंगा तयार होतात। हे शेंगा केव्हाही तुम्ही खाण्यासाठी करू शकता। शिवाय सोबत ओवा असल्यामुळे पाचक आहे आणि कुरकुरीत होणारे, खूप दिवस छान कुरकुरीत राहणारे हे शेंगा आहेत। तर या ओव्याच्या मसाला शेंगा तुम्हीही जरूर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। माझ्या प्रत्येक रेसिपींचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नीट पहा। प्रत्येक रेसिपी संदर्भातील त्या त्या गोष्टींचे टिप्स मी देत आलेले आहे। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपींसाठी पाहत रहा सुमाज किचन। माझ्याकडे असलेल्या मी बनवलेल्या भरपूर रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी त्याकडूनच मिळालेल्या प्रोत्साहनामुळे नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत आणत आहे। तर या दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद। पहा, शेंगा छान व्यवस्थित तळून झालेले आहेत। आपण जे शेंगा घेतलो ते मोठे टपोरे शेंगा घेतलो। शेंगावर जे आपण आवरण केलं ते व्यवस्थित छान तळलं गेलं आहे की हे पाहिलं की झाले, आपले शेंगा छान तयार झालेले आहेत। पहा, यामध्ये ओव्याचा तिखटपणा आहे, मीठ आहे, छान व्यवस्थित शेंगा तळून झालेले आहेत। जर तुम्हाला हवे असेल तर वरून तुम्ही गरम मसाला किंवा थोडंसं लाल तिखट वरून फवारू शकता, परंतु यापेक्षा हे आहेत तसेच खाण्यात छान लागतात। आता मी सर्व बाकीचे शेंगा तळून घेते। कुठेही तेल राहिलेलं नाही आहे, हां एवढंसंच तेल राहिलं। हां, ओव्याच्या मस्त शेंगा तयार झालेल्या आहेत, उत्तम टेस्टी कुरकुरीत।